हॅलो हाय गुड इव्हनिंग कशा आहात तुम्ही सर्व जावण ठीक आहात ना मजेत आहात ना मी तृप्ती आपले युट्यूब चॅनल तृप्ती मीर ब्लॉग वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या या नवी ब्लॉगला सुरुवात करते आणि हो गाईस आज ज्यांचा त्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशु मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना गाईज पहा आज आहे रविवार आणि आज आपण करणार आहोत ते म्हणजे थोडीशी डिफरंट रेसिपी करणार आहोत आणि ती पण आपण थायलँडची रेसिपी करणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला नीट व्यवस्थितपणे ही रेसिपी समजेल आणि हो गाईज रेसिपीचं नाव आहे ती म्हणजे थायलँड कचोरी ही रेसिपीला थोडस मी इंडियन टच सुद्धा दिलेला आहे किंचित असा इंडियन टच दिलेला आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला नीट व्यवस्थितपणे ही रेसिपी समजेल आणि हो गाईज ही रेसिपी ती म्हणजे थायलँड पनीर कचोरी आहे तेव्हा चला तर आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे बोलूयात पहा गाईज इथे सव्वाशे ग्रॅम मी पनीर घेतलेला आहे आता हे पनीर आपल्याला छान असं खिसून घ्यायचं आहे पनीर हे खिसूनच घ्यायचं आहे म्हणजे छान असं मौसूत असं हे पनीर होतं आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे एक ते सव्वा चमचा ऑरगॅनो मसाला घालायचा आहे तसेच ह्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे अद्रक पेस्ट घालायची आहे आणि अजून ह्यामध्ये घालायचे आहे ते म्हणजे चिली फ्लेक्स घालायचे आहेत ह्यानी अरोमा खूप सुंदर होता आणि चवीलाही अप्रतिम असे हे थायलंड पनीर कचोरी लागते पहा आता ह्यामध्ये इंडियन टच म्हणजे म्हणजे हेच आपले मसाले पावभाजी मसाला हळद मीठ परत अजून लाल मिरची पावडर काश्मीर मिरची पावडर हे घालून आपल्याला आता सर्व मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव करून झालं की हे आपल्याला साईडला ठेवायचं आहे अगदी अप्रतिम अशी खास्ताही थायलंड क पनीर कचोरी होती पहा मस्त अमेझिंग अशी ही कचोरी होती आ, गाईज ही रेसिपी तुम्ही सकाळी सकाळीसुद्धा नाश्त्याला करू शकता किंवा दुपारची दुपारच्या चार वाजताच्या नाश्त्याला करू शकता किंवा मी तर मते ही पार्टी वेअर कचोरी आहे तुम्ही पार्टी म्हणजे बर्थडे पार्टीज वगैरे काय असेल ना त्यावेळेस अशा प्रकारची तुम्ही ही थायलँड पनीर कचोरी करू शकता पहा गाईज आता हे सर्व मिश्रण एकजीव झालं आहे आता ह्याला आपल्याला कचोरीचं जे आवरण आहे ते बनवायचं आहे इथे मी सव्वाशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे या सव्वाशे ग्रॅम मैद्यामध्ये मीठ घालायचं आहे तसेच आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे ओवा घालायचा आहे पहा ओवा छान असा हाताला चोळून घालाय हे करायचं आहे मी ओवा घालायचा आहे या पिठामध्ये मैद्यामध्ये आणि तसेच ह्यामध्ये घालायचे आहे ते म्हणजे ऑर्गेनो मसाला पिठामध्येही आपल्याला ऑर्गेनो मसाला हा घालायचा आहे म्हणजे जेणेकरून आपलं आवरण असते नवरचं असं ते छान असं क्रिस्पी पण होतं पहा आणि मस्त अशी त्याची एक वेगळीच ट टेस्ट अशी ऑर्गेनो मसाल्याची लागते तर पहा गाईस ह्याच्यात थोडंसं मी काय केलं आहे तूप घातलं आहे आणि तूप घालून थोडंसं वरतून पाणी घालून हे सर्व एकजीव करणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे ऑर्गेनो मसाला तर पहा गाईस आता ऑर्गेनो मसाला घालत आहे मी ऑर्गेनो मसाला घातला की थोडं थोडंच पाणी घालून आपल्याला घट्ट असं हे पीठ म मैद्याचं पीठ हे मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे पीठ आपल्याला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं असं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे थोडंसं वरतून तूप घ्यायचं आहे तूप चोळून असा छान असा हा पिठाचा गोळा छान असा मळून घ्यायचा आहे आता आपल्याला हे पीठ पंधरा ते वीस मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे पहा गेस पंधरा ते वीस मिनटं मिनटं झालेली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे पारी करायची म्हणजे कचोरीची पारी करून घ्यायची आहे लाटून घ्यायची पहिल्यांदा ही कचोरी पुरीसारखी लाटून घ्यायची आहे आता ह्यामध्ये आपल्याला हे जे पनीरचं मिश्रण आहे स्टफिंगचं ते आपल्याला ह्याच्यामध्ये भरून असं आ, हे का म्हणजे स्टफिंग म्हणून भरायचं आहे तसेच थोडंसं किंचित लाटायचं किंवा वरती असं प्रेस करून तुम्ही दाबून घ्यायचं आहे लाट लाटता आलं तर लाटू शकता नाही लाटलं तरी चालेल नुसतं असं प्रेस करून त्याचा पुरीसारखा गोल असा आकार केला तरी, के तरी चालेल नो प्रॉब्लेम पहा आता दुसरी पण कचोरी दाखवते कशी करायची पहा पुन्हा त्यामध्ये ह्या पारीमध्ये पुन्हा पनीरचं मिश्रण भरलं आहे आता हे आपल्याला पूर्ण स्टफिंग पॅक करून घ्यायचं आहे हे अशाच प्रकारे आपल्याला सर्व पनीर कचोरी करून घ्यायची आहेत पहा गाईज आप... पहा गाईज आपली ही थायलँड पनीर कचोरी तयार झाली आहे आता आपल्याला हिला डीप फ्राय करायची आहे पहा गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल घातलं आहे तेल गरम झालं की आपल्याला ही कचोरी त्यामध्ये सोडून अशी तळून घ्यायची आहे जास्तही कालपट एकदम करायची नाही आहे एकदम ब्राऊनिश अशी ही कचोरी करायची आहे पहिल्यांदा गॅस मोठा करायचा तेल तापून द्यायचं आणि तेल तापलं लग की लगेच गॅस एकदम मिडियम हीटवरती आपल्याला ही कचोरी तळून घ्यायची आहे पहा गाईज अशा प्रकारे ही कचोरी तळून घ्यायची आहे मस्त अशी तर ही कचोरी तळून झाली की मग मी भेटते तुम्हाला या सर्व कचोऱ्या तळून घेते आणि मग भेटे तुम्हाला हो ही थायलँड कचोरी तयार झाली आहे पहा मस्त अशी क्रिस्पी अशी झालेली आहे पहा छान अशी हे पहा मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे शिवाय फुगली आहे आणि हो काहीच ही थायलँड कचोरी तुम्ही आपला चिली सॉस असतो ना त्याच्यासोबत खायचा आहे पहा हा चिली सॉस तर काहीच कशी वाटली तुम्हाला आजची थायलँड पनीर कचोरी आवडली का, का तुम्हाला सर्वांना पण हो त्याआधी ही रेसिपी तुम्ही करून पहा खाऊन पाणी मग मला कमेंट मध्ये कळवा की आजची थायलँड पनीर कचोरी तुम्हाला कशी वाटली हो ते आणि हो का तुम्हाला जर माझ्या रेसिपीचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲट हृप्तिंग तृप्तिंग मेरे ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड होतात तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नवीन नवीन हेल्दी पौष्टिक आणि इंटरेस्टिंग वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला रेसिपीज पाहायला मिळतील आणि शिकायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात उद्या आपण नवीन ब्लॉग मध्ये नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय आणि हो बायस ज्यांना आधी सबस्क्राईब केला आहे त्यांनी ज्यांनी आधीच सबस्क्राईब केला आहे त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय आणि हो तुम्हाला मी दाखवते ही हे पहा मस्त अशी झालेली आहे पहा जवळून दाखवते थोडीशी हे पहा मस्त अशी ही थायलँड कचोरी झालेली आहे अगदी अप्रतिम अशी ही कचोरी झालेली आहे तेव्हा ही रेसिपी लवकरात लवकर ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये लवकर कळवा बाय बाय